टिप्स इन मराठी चैनल वर आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत। सर्वांना नमस्कार। मित्रांनो, आपल्या टिप्स इन मराठी चॅनलला सबस्क्राइब करा व आमची नवनवीन अपडेट आणि नवीन माहितीपर व्हिडिओ सर्वात अगोदर पाहण्याकरिता बेल आयकॉनवर क्लिक करा। आज आपण या व्हिडिओमध्ये ICEA भारताची सेल्युलर आणि इलेक्ट्रॉनिक संघटना यांनी असे सांगितले आहे की मे अखेरपर्यंत 4 कोटी लोक इना मोबाईल फोनचे असतील त्याबद्दलची सविस्तर माहिती देणार आहोत। तरी पण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो। कोरोना विषाणूने अखेर जगभरात थैमान घातले असताना आपल्या देशात पण 3 मे पर्यंत कोरोना व्हायरस मुळे सरकारने लॉकडाऊन घोषित केलेला आहे। या लॉकडाऊन मुळे सर्वच घरी अडकून पडल्यामुळे इंटरनेट आणि फोनचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे। मात्र याच दरम्यान फोनशी संबंधित एक महत्वाची बातमी आली आहे। भारताची सेल्युलर आणि इलेक्ट्रॉनिक संघटना म्हणजेच ICEA च्या मते भारतामध्ये मे महिन्याच्या अखेरपर्यंत 4 कोटी लोक फोन असतील, कारण की स्मार्टफोन मध्ये झालेले बिघाड आणि रिपेरिंग दुकान बंद असल्यामुळे दुरुस्तीचा अभाव यामुळे अनेक लोकांकडे मोबाईल नसेल, कारण की सध्या मोबाईल पार्ट विक्रीवर बंदी आहे। जर का ही बंदी काही दिवस अशीच कायम राहिली तर कोट्यावधी लोकांकडे मोबाईल फोन राहणार नाही, अशी भीती पण ICEA या संघटनेने व्यक्त केली आहे। सध्याच्या घडीला भारतामध्ये 2.5 कोटी लोक मोबाईल फोन विना असण्याचा अंदाज आहे। दुसरे महत्वाचे म्हणजे की एक तर नवीन मोबाईल फोनची विक्री पण पूर्णतः बंद आहे, त्यातच फोनची दुरुस्ती आणि फोनच्या पार्ट्स विक्रीवर बंदी असल्यामुळे आणखीनच परिस्थिती बिकट होऊन बसली आहे। ICEA ने आपल्या रिपोर्ट मध्ये असा दावा केला आहे की पंतप्रधान व सरकार मधील वरिष्ठ लोकांशी संपर्क करून मोबाईल सेवेचा समावेश हा अत्यावश्यक सेवेमध्ये करावा अशी मागणी केली आहे, कारण की मोबाईल नसेल तर अनेकांना अत्यंत कठीण परिस्थितीचा सामना करावा लागेल आणि एकमेकांपासून संपर्क तुटेल। मित्रांनो, जर का आपल्याला या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती आवडली असल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब अवश्य करा आणि व्हिडिओला शेअर करण्यास विसरू नका। परत एकदा आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार। खूप खूप धन्यवाद। जय महाराष्ट्र।